नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या तीन महत्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया. यातली पहिली बातमी, सचिन वाझेची एनआयएच्या टीमनं बुधवारी दिवसभर झाडाझडती घेतली. मुंबईतल्या अनेक स्पॉट्सवर वाझेला नेण्यात आलं. एनआयए कार्यालयातून कारमायकल रोडवर सुरुवातीला नेण्यात आलं, त्यानंतर तिथून माहीम खाडीवर आणि ठाण्यातल्या घरी नेऊन वाझेची चौकशी झाली. दुसरी महत्वाची बातमी कोरोना संदर्भातली. राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा कहर वाढतोय. पुणे जिल्ह्यात एका दिवसात तब्बल 4745 रुग्णांची भर पडलेली आहे. नाशिक जिल्ह्यातही कोरोना स्थिती चिंताजनक बनत चाललेली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यामुळे तातडीची बैठक बोलावलेली आहे. तर नागपूरमध्ये लॉकडाऊन असून सुद्धा कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. गेल्या 24 तासात नागपुरात 3370 नवे कोरोना रुग्ण आढळले. आणि तिसरी महत्वाची आजची बातमी, ती म्हणजे जळगाव महानगरपालिकेतल्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होतीये. या निवडणुकीत सत्ता संघर्ष अटीतटीचा होत असल्याचं बघायला मिळत आहे. ब्रेकिंग न्यूज यानंतरची बघूया. सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. ही गाडी डिसेंबर महिन्यातच सचिन वाझे वापरत होते, पण त्यावेळेला गाडीचा नंबर दुसरा होता असा धक्कादायक खुलासा सुनील टोके या पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. महत्वाचं म्हणजे ही गाडी मी फेब्रुवारीमध्ये विकली होती असं आधीचा मालक सारांश भावसारनं न्यूज 18 लोकमतला सांगितलं होतं. गाडी जर फेब्रुवारीत विकली तर ती 2 महिने आधीपासून म्हणजे डिसेंबरमध्येच सचिन वाझे कसा काय वापरत होता हा एक खूप मोठा सवाल आहे. त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तालयात उभ्या असलेल्या या गाडीचा नंबर वेगळा होता, पण ही गाडी कोण चालवत होतं आणि ही गाडी कोणी अडवू नये याकरता पोलिसांना काय सांगण्यात आलेलं होतं हे देखील या टोके यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. ही गाडी एनआयएने ताब्यात घेतलेली आहे, त्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे आणि ती गाडीचा नेमका घटना काय घडली होती थोडक्यात सांगा. नक्कीच साहेब, ही गाडी 21, 22 आणि 23 डिसेंबर रोजी सन्माननीय पोलीस आयुक्तांचं कार्यालय बृहन्मुंबई पोलीस दल या आवारात मी सलग 3 दिवस बघत होतो. 20 डिसेंबरच्या 23 तारखेला ह्या गाडीचा आणि माझ्या गाडीचा नक्कीच अपघात झाला असता. यात मी या अपघाता संदर्भात मी ज्यावेळी ती गाडी अत्यंत वेगाने सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या कार्यालयात गेली त्यावेळी अगदी म्हणजे मी थोडक्यात बचावलं. हरकत नाही, त्या गाडीत त्यावेळी कोण होतं हे मला माहीत नव्हतं, परंतु ती गाडी ज्या पद्धतीने आली आणि ज्या पद्धतीने आतमध्ये गेली तिचं नोंद केली गेली नाही. तिच्यासाठी येण्यापूर्वीच तिचा गेट ऑलरेडी मेन गेट उघडून ठेवलेला होता माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाचा. त्याच्यानंतर मी माझी गाडी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या जो आवार आहे तिथून कुठलीही गाडी आतमध्ये जाताना मग ती अधिकारी असू दे किंवा खाजगी असू दे त्यांची पूर्ण माहिती दिल्याशिवाय वरिष्ठांची परवानगी दिल्याशिवाय आतमध्ये जात नाही. ही गाडी कशी गेली आतमध्ये? सर तेच मला ते मला ज्यावेळी ते झालं माहीत म्हणजे क्लिक झालं की एवढी गाडी अशी कुठली आहे की डायरेक्ट आतमध्ये गेली विदाउट न थांबता न एंट्री करता. मी माझी बाईक पार्क केली आतमध्ये गेलो त्या ज्या मेन गेटला जे कोणी माझे पोलीस अंमलदार होते त्यांना विचारले की साहेब ही गाडी कोणाची आहे आणि नंबर न नोट करता आत कशी काय गेली. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कोण आहे, तर मी माझं त्यांना आयडेंटिटी कार्ड दाखवलं. मी म्हणलं मी वरच नोकरी करतो. तर मग ते म्हणले साहेब आता तुम्ही आम्ही काय आम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे तुम्ही एक अधिकारी आहात, भले तुम्ही कनिष्ठ अधिकारी आहात पण अधिकारी आहात पोलीस दलात, आम्ही कसं काय तुम्हाला सांगू. हा आदेश मुंबई क्राईम ब्रांचचे सन्माननीय जे कोणी आता जॉईंट शिपी साहेब आहेत त्यांच्या कार्यालयाकडून किंबहुना सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या कार्यालयातून आम्हाला असे आदेश आहेत की ह्या गाडीचं कोणतंही डिटेल्स आणि जी गाडी जे माणूस चालवतो त्या माणसाबद्दल अत्यंत गुप्तता बाळगायची आहे आणि ह्या गाडीची कुठलीही नोंद करायची नाही असा आम्हाला वरून आदेश आहे. कारण काय याच्याबद्दल कारण विचारलं तुम्ही? काय कारण असावं? मी ते सांगायला तयार नव्हते. ते बोलले आम्ही नोंद करत नाही, तुम्हाला काय चौकशी करायची, गाडी आत गेलेली आहे तुम्ही पोलीस आहात आयडेंटिटी कार्ड दाखवून जावा. ती गाडी आता कोण वापरत आहे ते तुम्हाला स्वतः समक्ष समजेल. तुम्ही आतमध्ये जाऊन चौकशी केली? येस सर, मी कामावरच आलो होतो ना, मला ऑफिसमध्ये जायचं होतं. माझं मी आयडेंटिटी कार्ड शो करून स्वागत कक्षाला मी आतमध्ये गेलो त्यावेळी ही गाडी आमच्या जी पोलीस कॅन्टीन आहे जेवणाची
त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला उभी करण्यात आली पार्किंग लॉटमध्ये. आणि गाडी रिव्हर्स जात असताना मी गाडीजवळ गेल्यानंतर माझ्या असं निदर्शन झालं की गाडी लॉक करताना गाडीच्या स्टेअरिंगवर गाडीतून स्टेअरिंगवरून सचिन वाजे साहेब उतरले, त्यांनी ती गाडी लॉक केली, त्यांना मी सॅल्यूटसुद्धा केला. तर मी बोललो साहेब तुम्ही जी इतकी गाडी फास्ट आणली कदाचित माझं काय झालं असतं, पण ती गोष्ट त्यांनी निग्लेन्स केली आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर मी लंच ब्रेकला आल्यानंतर पुन्हा त्या गाडीचा फोटो काढला. फोटो काढून मी माझ्या पद्धतीने ह्या गाडीची चौकशी केली असता कंप्लीट ही गाडी पुन्हा रजिस्टर असून ह्या गाडीचा नंबर हा 2003 पल्सर बजाज पल्सर या गाडीचा आहे. याचाच अर्थ असा आहे की वाजे साहेबांनी त्यावेळीसुद्धा ह्या गाडीला डुप्लिकेट नंबर वापरला होता, ही माझी खात्री आहे. आणि तसं मी अनेक जणांना व्हॉट्सअपसुद्धा पाठवलं. ही गाडी येण्याने जप्त केलेली आहे. त्या गाडीचा नंबर आहे MH10BR9095. आणि तुमच्या गाडीचा नंबर काय होता? माझ्या गाडीचा मी जो फोटो काढलेला आहे त्याचा नंबर आहे MH14AC9812. म्हणजे MH14 हा पिंपरी चिंचवड पुणे इथल्या RTOचा आहे. हा नंबर होता. अतिशय धक्कादायक खुलासा आहे. सुनील टोके एक पोलीस अधिकारी आहेत आणि वारंवार ते पोलिसांविरुद्ध भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणतात, त्यामुळे त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. पण हा त्यांनी जो आरोप केलेला आहे हा खरंच या संपूर्ण तपासाला एक वेगळी दिशा देणारा ठरेल. कारण का ओनरचं म्हणणं आहे की त्याने गाडी फेब्रुवारी महिन्यात विकलेली आहे आणि सचिन वाजे ही गाडी जी आहे ते तेवढी डिसेंबरला वापरत होते. त्याचा पुरावा त्यांच्याकडे आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढला आहे आणि संबंधित जाऊन अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा देखील केली होती, पण पुढे काही झालेलं नाही आहे. त्यामुळे आता नेमकं ही गाडी सचिन वाजे यांच्याकडे कधीपासून होती, मालक खरं बोलतोय का ही गाडी आधीपासूनच सचिन वाजे वापरत होते, ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा जो आहे तो एनआयला करावा लागेल. जेणेकरून या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणातून स्पष्टता येईल की नेमकं या गाडीचा या गाडीचं गुड काय आहे आणि ही गाडी सचिन वाजे कधीपासून वापरत होते. गुड जर्नलिस्ट समर्थ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत. भाजपचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ग्वाल्हेरमधल्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीला आलेली आहे. शिंदे घराण्याच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरट्यांनी थेट महालातल्या रेकॉर्ड रूमवरच डल्ला मारलाय. काही कागदपत्र शोधल्यानंतर चोरट्यांनी एक पंखा आणि कम्प्युटरचा CPU लंपास केला. धक्कादायक बाब म्हणजे कडेकोट सुरक्षा असून सुद्धा चोर रेकॉर्ड रूमपर्यंत पोहोचले होते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. प्रशांत, ज्योतिरादित्य शिंदेंच्या महालात चोरी झाल्याची ही घटना घडलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या महालात ही चोरी झालेली आहे. चोरांनी CPU आणि एक पंखा लंपास केला. पण महत्वाचं म्हणजे अतिशय कडेकोट बंदोबस्त असतो आणि जो ही व्यक्ती या पॅलेसमध्ये येतो त्या पॅलेसमध्ये कुठल्याही राजघराचा व्यक्ती असेल तरी त्याचा फोटो काढला जातो आणि सोबतच जे वस्तू ठेवलेल्या आहे पूर्ण जयविलास पॅलेसमध्ये त्याच्याही देखील फोटो काढला जातो. पण ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे की काल काही फाईलीची आवश्यकता असताना जेव्हा तपासणी केली तेव्हा कळालं की काही कागदपत्र लंपास झालेले आहे. त्यानंतर त्या फोटोंचा आधार घेत तिथल्या संपूर्ण वस्तूंची माहिती झाली, त्याच्या आधारावर कळालं की तिथला एक CPU आणि पंखा देखील गायब आहे. पण महत्वाचं म्हणजे एवढा कडक बंदोबस्त असल्यानंतर ही चोरटे ज्या महालापर्यंत पोहोचतात आणि कागदपत्र लंपास करतात. आता या संदर्भात पोलीस जी आहे मध्यप्रदेश पोलीस या संदर्भात तपास करत आहे आणि लवकरच चोरट्याला अटक केली जाईल असा दावा केला जात आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि यानंतर कोरोना संदर्भातल्या बातम्या बघूया. नागपूरमध्ये लॉकडाऊन असून सुद्धा कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. गेल्या 24 तासात नागपुरात 3370 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 16 जणांचा मृत्यू झालाय. नागपुरातला येता कोरोना बाधितांचा एकूण आकडा 21,118 पोहोचलाय. नागपूरमध्ये लॉकडाऊनचा चौथा दिवस आहे, मात्र मोठ्या संख्येनं नागपूरकर रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. तुषार, नागपूरमध्ये लॉकडाऊनचा चौथा दिवस आहे, मात्र लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्या वाढताना दिसतीये, काय सांगता येईल त्याबद्दल? निंगणीची अत्यंत धक्कादायक असे चित्र नागपूरच्या रस्त्यावर मागच्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळाले. लॉकडाऊन असताना देखील मोठ्या संख्येने नागपूरकर हे रस्त्यावर पाहायला मिळत होते आणि हा अत्यंत त्यांचा बेजबाबदारपणा म्हणावा लागेल. कारण की मागच्या 24 तासात जर आपण आकडे बघितले ना तर 3370 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले, 16 रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे आणि मागच्या
चौथा दिवस आहे की लगातार 2000 वर आकडे निघत आहे. काल तर त्याने 3000 आकडा पार केला आणि ही विक्रमी नोंद आहे नागपूरमध्ये. असं असताना देखील ज्या प्रकारे नागपूरकरांचा जो व्यवहार पाहायला मिळतो अत्यंत बेजबाबदार म्हणावं लागेल. नीट मास्क घालत नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही, प्रशासनाकडनं वारंवार निर्बंध लावले जात आहे, कडक निर्बंध लावले जात आहे. असं असताना देखील नागपूरकरांचा बेजबाबदारपणा पुढे येत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी नागपूरमध्ये जो संक्रमणाचा दर आहे तो सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. मागच्या 2 दिवसांमध्ये नागपूरचा जो संक्रमण दर आहे म्हणजे जर का बघायचं झालं एक दिवस तो 28% होता, काल तो 22% झाला, म्हणजे 20% वर संक्रमण दर आहे. हे सगळे धक्कादायक असे आकडे आहे. म्हणजे मागच्या 12 दिवसाचा जर का विचार करायचा झाला तर नागपूरमध्ये 16000 वर रुग्णसंख्या एकट्या नागपूर शहरातली गेलेली आहे. त्यामुळे आपल्याला कल्पना येईल की देशामध्ये सर्वात जास्त रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये जर का बघायचं लोकसंख्येच्या आधारावर तर हा नागपूर शहर हे मोठं हॉटस्पॉट बनलेलं आहे. नागपूर संपूर्ण शहरामध्ये कोरोनाचं संक्रमण झालेलं आहे, कम्युनिटी स्प्रेड झालेलं आहे. असं असताना देखील नागपूरकरांचा जो बेजबाबदारपणा पुढे येत आहे ना, त्यामुळे निश्चितच प्रशासनाची जी एक डोकेदुखी आहे आणि नागपूरकर याला खरा अर्थ जबाबदार असंच म्हणावं लागेल. तुषार धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. गेल्या 24 तासात 3370 नवे कोरोना रुग्ण नागपुरात आढळलेले आहेत. पुढची महत्वाची बातमी बघूया. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50%+ अधिक आरक्षण नको असा आदेश नुकताच सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी जिल्हानिहाय डेटाबेस तयार करावा अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे. उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव बावनकुळे यांनी दिलेला आहे. पुढची वाशिम मधली एक बातमी आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या कारखेडामध्ये गव्हाच्या गंजीला आग लावण्यात आली. त्यामुळे अनिल काजळे यांचं मोठं नुकसान झालं. आगीत गव्हाची गंजी पूर्णपणे जळून खाक झाली. यासोबतच शेतातील पाईप, ताडपत्री, संत्र्याची झाडं जळाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. ही आग सूड भावनेतून लावली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यानं केलेली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये लसीकरण केंद्रावर कसं पोहोचायचं हा प्रश्न नागपुरातल्या ज्येष्ठ नागरिकांना पडलेला होता. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांची ही अडचण लक्षात घेत ग्रामायण त्यांच्या मदतीला धावलं. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या घरापासून लसीकरण केंद्रावर नेण्यासाठी खास वाहन उपलब्ध करून देण्यात आलंय. पाहुयात ग्रामायणच्या कार्याचा हा स्पेशल रिपोर्ट. शालिनी नारायण आणि श्री नारायण यांचं लसीकरण सुरू आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मात्र या केंद्रावर येणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं, कारण 15 दिवसांपूर्वी त्यांचं ऑपरेशन झालं होतं. त्यातच लॉकडाऊन सुरू असल्यानं केंद्रावर कसं पोहोचणार ही मोठी समस्या त्यांच्या समोर निर्माण झालेली होती. त्यामुळे त्यांच्या मुलांनी ग्रामायनला अडचण सांगितली आणि त्यानंतर जणू चमत्कारच घडला. सकाळीच ग्रामायनचं विशेष वाहन त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं. नारायण दाम्पत्याला वाहनात बसवून त्यांनी केंद्रावर आणलं. ग्रामायनच्या मदतीमुळेच लसीकरण शक्य झाल्याचं नारायण दाम्पत्यानं सांगितलं. गाडी आमची खूप सुविधा झाली आहे. घरपोच ती गाडी आली आणि आम्हाला असं वाटलं सुद्धा नाही की मी इथे जाऊन आणि परत घरी जाते आहे म्हणून. नाही तर मला एवढं टेन्शन आलं होतं की आता आपलं कसं चढणं होईल, कसं उतरणं होईल, ती इच्छाच माझी नाहीशी झाली होती इथे लस घ्यायला यायची. शिवाय ही स्वदेशी आपली लस आहे ना, त्याच्यामुळे अजून खूप आनंद झाला आहे मला. संस्थेद्वारे हॉस्पिटलला पोहोचवण्याची आणण्याची घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्याबरोबरच माझ्या सहुला पण सुविधा प्राप्त करून दिली म्हणून या संस्थेचा मी आभारी आहे. संघ परिवारातल्या स्वयंसेवकांनी ग्रामायण ही संस्था 2014 सुरू केली. कोरोनाच्या संकटात त्यांनी स्वामी विवेकानंद आरोग्य मिशन आणि भारतीय उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी हा उपक्रम सुरू केलाय. त्या सगळ्यांना त्याचं लसीकरण करता यावं त्याच्याकरता ग्रामायणनी पण ठरवलं की आपण सामाजिक जे दायित्व निभावतोय त्यातलं अजून हे एक दायित्व निभावायचं. आणि त्या दृष्टीने जे दिव्यांग आहे म्हणजे डिसेबल्ड व्यक्ती आहेत, तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहे जे चालू शकत नाही
अशा लोकांना व्हीलचेअरची आवश्यकता असते, त्यांना नेणं म्हणजे कठीण कर्म असतं. त्याकरता श्रीयुत प्रकाश अंधारे यांचं एक विशेष गाडी त्यांनी डिझाईन केलेली आहे स्वतःकरता, कारण ते स्वतः दिव्यांग आहे. तर त्या गाडीमध्ये व्यवस्था अशी आहे की त्या गाडीमध्ये व्हीलचेअर डायरेक्ट जाते. ही वॅगनार गाडी आहे, त्यामध्ये व्हीलचेअर डायरेक्ट आत जाते. त्यामुळे जो रुग्ण असतो, दिव्यांग व्यक्ती असतो किंवा ज्येष्ठ नागरिक आहे, यांना सहज नेणं शक्य होतं. तर कुठल्याही सामाजिक दायित्वापासून स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हा पळ काढत नाही. सरकारने जेव्हा लसीकरणाचा प्रस्ताव ठेवला तर आम्ही सहर्ष तो स्वीकार केला आणि त्या प्रोटोकॉलप्रमाणे दिनांक 5 पासून लसीकरणाचं आम्ही सुरुवात केलेली आहे. जवळपास 150 ते 200 लोक रोज इथे लस घेऊन जातात आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या संकटात मोलाची मदत मिळाली आहे, त्यामुळे लसीकरण केंद्राच्या बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं आणि हे समाधानच ग्रामा यांच्या कार्याची पावती आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. दिल्लीहून उत्तराखंडला जाणाऱ्या पूर्णागिरी जनशताब्दी एक्सप्रेस काल तब्बल 35 किलोमीटर उलट्या दिशेनं धावलेली आहे. सुदैवानं यामध्ये कोणताही अपघात झाला नाही, पण हा सगळा प्रकार रेल्वेनं अतिशय गांभीर्यानं घेतलेला आहे. उत्तराखंडच्या खातिमा आणि तनकपूर सेक्शन दरम्यान हा प्रकार घडला आहे. खातिमाजवळ ट्रेननं एका गायीला चिरडलं, त्यामुळे ब्रेकचं प्रेशर रिलीज झालं आणि गाडी थांबली, पण थ्रॉटल देऊनही ट्रेन पुढे जात नव्हती. उलट ही ट्रेन रिव्हर्स जाऊ लागली. या सगळ्या घटनेबाबत आता रेल्वेनं चौकशीला सुरुवात केलेली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया. अमेय चुंभळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवर. अमेय, धक्कादायक असा हा प्रकार, अपघात झाला नाही हेच काय ते सुदैव म्हणायचं या सगळ्या घटनेत? अहो अजिंक्य, इथे उत्तरेमध्ये दिल्ली ते उत्तराखंड या दरम्यान धावणारी 05326 अशी ही जनशताब्दी गाडी आहे आणि काल दुपारी 4:15 सुमाराला तनकपूर स्टेशनमधनं ही गाडी सुटली आणि त्याच्यानंतर गाडीने वेग पकडला आणि तिथे मध्ये एक गाय आली, त्या गायीला चिरडलं या गाडीने आणि त्याच्यामुळे जसं ह्या लोकांचं SOP म्हणतात किंवा जो प्रोटोकॉल असतो, एखाद्या प्राण्याबरोबर अपघात झाल्यावर ती गाडी ही थांबवावी लागते आणि गाडीचं जे इंजिन आहे त्याच्या खालचं सगळं इक्विपमेंट ते चेक करावं लागतं. त्यासाठी या मोटरमधनं इमर्जन्सी ब्रेक लावला, पण तो ब्रेक लावल्या त्याचं सगळं जे प्रेशर आहे ते रिलीज झालं, कारण आपल्याला माहिती आहे की जे इंजिनचे ब्रेक असतात ते व्हॅक्युम आणि प्रेशरवर काम करतात. आता ते प्रेशर रिलीज झालं आणि बाकी सगळी पाहणी करायला जो असिस्टंट लोको पायलट असतो, म्हणजे असिस्टंट जो मोटरमन असतो, तो त्या इंजिनच्या मागच्या भागी गेला, पण ते जायच्या आधी त्यांनी दोन तिकडे जे दोन मेन जे ब्रेक असतात ते लावायचे हा असिस्टंट लोको पायलट विसरला. दुसरी चूक झाली त्या गार्ड कडनं, कारण आपण जर का त्या गार्डच्या केबिन मध्ये बघितलं तिथे एक लाल रंगाचं एक असं चाकासारखी गोष्ट आपल्याला नेहमी दिसते, तो इमर्जन्सी ब्रेक असतो, तो त्या गार्डने लावला नाही, कारण गार्डला वाटलं की इंजिन मधून जे काय ते करतील आणि त्याच्यामुळे या गाड आणि तिकडे उतार होता, कारण उत्तराखंड आपल्याला ठाऊक आहे की हा डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे तिथे उतार होता. त्या उतार असल्यामुळे गाडीने उलट्या दिशेने वेग पकडला आणि तो वेग इतका पकडला की नंतर जे काही इंजिन मधले ब्रेक होते त्याच्याने ती गाडी थांबवणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे असं हे चित्र एक विरोधाभास चित्र पाहायला मिळालं की एरवी इंजिन हे गाडीला खेचतं, पण या केसमध्ये ही गाडीच त्या इंजिनाला खेचर होती. आता सुदैवाने तिकडे कोणतंही रेल्वे क्रॉसिंग नव्हतं किंवा ट्रॅकवर लोक नसतात, किंवा कारण आपण अनेकदा बघतो की गाडी पास झाली की लोक जो ट्रॅक आहे तो फटाफट ओलांडतात. सो हे काहीही झालं नाही आणि तब्बल 35 किलोमीटर, म्हणजे हे खूप मोठं भाग्य म्हणायला हवं सगळ्यांचं. तब्बल 35 किलोमीटर म्हणजे मुंबई आणि ठाण्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं ही गाडी रिव्हर्स जात होती आणि कोणताही अपघात घडला नाही. यामागचं कारण असं की हा जो सेक्शन आहे तो फारसा व्यस्त नाही आहे, कारण दिल्ली आणि उत्तराखंड ह्या जो पर्टिक्युलर सेक्शन आहे तनकपूर आणि फातिमा मधला तो फारसा बिझी नाही आहे आणि त्याच्यामुळेच कोणता अपघात झाला नाही. पण दिल्लीतल्या रेल्वे मंत्रालयाच्या मुख्यालयाने याची दखल घेतली आणि उच्चस्तरीय चौकशी याची आता सुरू झाली. बिलकुल अमेय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार. पुरातनं ही एक महत्वाची मोठी बातमी आपण बघतो आहोत. कोल्हापुरात 2 दिवस पुरेल
इतकाच लसीचा साठा सध्या शिल्लक आहे। कोल्हापुरात लसीचा तुटवडा जाणवू लागलेला आहे। आता सांगली जिल्ह्यातून लस मागवली जाणार असल्याची माहिती मिळते। 5000 लसीचे डोस सांगलीतून मागवले जाणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2,500 लसींच्या डोसचं वितरण करण्यात आलेलं आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 46 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईन वरनं। संदीप, कोल्हापुरात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची ही माहिती समोर येते आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? एक तर अजिंक्य, कोल्हापूरकरांची चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल। कारण जर आपण पाहिलं तर साधारणतः 10 मार्च पर्यंत जो ज्या म्हणजे लस जी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देण्यात आली त्याचा जर आकडा पाहिला तर ती 37,000, 31,000 किंवा 2 मार्चला 40,000 लस पुरवण्यात आल्या। 10 मार्चला 51,000 पुरवण्यात आल्या। मात्र 12 मार्च नंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लस म्हणावी तितक्या प्रमाणात आलेली नाही। 12 मार्च या दिवशी फक्त 13,000 लस आलेल्या आहेत आणि 15 मार्च या दिवशी फक्त 5,000 लस आलेल्या आहेत। आतापर्यंत जर विचार केला तर 2,500 लोकांना आतापर्यंत लसींचं जे वितरण आहे ते करण्यात आलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची संख्या पाहिली तर ती बऱ्यापैकी कमी प्रमाणात आहे। गेल्या 24 तासात फक्त 46 रुग्ण कोरोनाचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सापडलेले आहेत। पण तरी देखील ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील त्यांना लसीकरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाते आणि कोल्हापूर शहरातलं सीपीआर हॉस्पिटल असेल किंवा इतर ग्रामीण रुग्णालय पीएचसी जी आहेत ती असतील तिथून सगळे या केंद्रांमधून लसीकरण सध्या सुरू आहे। पण हा तुटवडा जाणवलेला आहे। 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या पुरेल इतकीच फक्त लस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यामधून आज साधारणतः दुपारपर्यंत 5,000 लस ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत आणि जर वेळ पडली तर इतर जिल्ह्यामधून मग त्यामध्ये कोकण असेल किंवा साताऱ्यामधून मागवणं शक्य नाही। कारण साताऱ्यामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे तिथं लस जास्त असणं गरजेचं आहे। त्यामुळे कदाचित जर लागली तर पुण्यातून किंवा कोकणामधून पुन्हा लस मागवली जाऊ शकते। मात्र जिल्हा प्रशासनानं याची गंभीर अशी दखल घेतली आहे। आपल्याला माहिती आहे की आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। महाराष्ट्राला लस कमी पडते असं सांगितलं होतं आणि त्यातच आता आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील ही लस कमी पडते तुटवडा जाणवतो। त्यामुळे फक्त 2 दिवस लसीकरण आज उद्या करण्यात येईल। मात्र सांगली जिल्ह्यातून लस मागवल्यानंतर पुन्हा लसीकरण आहे तसं सुरू राहू शकतं। अजिंक्य, बिलकुल संदीप, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।